हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून व्हिडिओ ट्विट। महायुतीत श्रेयवादाची लढाई, अडचणींमुळे दादा भाजपसोबत, दादांवर सातत्यानं त्यांच्यासोबतच्या लोकांकडून टीका, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। पक्ष बदलला नाही पण काकांचा मूळ पक्ष चोरला, अजित पवारांना खंत आणि खेद वाटला पाहिजे, संजय राऊतांचा निशाणा। अजितदादांवर मोदी फडणवीसांकडूनच भ्रष्टाचाराचे आरोप, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भाजपनं उत्तर दिलं पाहिजे, सुप्रिया सुळेंची टीका। शिंदे आणि दादांमध्ये श्रेयवादाची लढाई, अजितदादांचा त्यांच्या नेत्यांवर विश्वास नाही, अजितदादा आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस, शशिकांत शिंदेंची टीका। घड्याळ चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ट असं लिहिलं पाहिजे, अजित पवारांच्या व्हिडिओतील घड्याळाच्या चिन्हावर सुळेंचा आक्षेप। घड्याळ चिन्ह आमच्यासोबत आहे, आमच्यासोबत राहील, घड्याळ चिन्हाबाबत विरोधकांनी काळजी करू नये, अमोल मिटकरींचा सुळेंना प्रत्युत्तर। वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल, वसंत मोरे सदिच्छा भेट घेणार असल्याची माहिती। वसंत मोरे लवकरच आमच्याकडे येतील, वसंत मोरेंचा लवकरच ठाकरे गटात प्रवेश, संजय राऊतांकडून जाहीर। मुंबईत सरकारचा जमिनींचा महाघोटाळा, मुंबईच्या जागा अदानीच्या घशात घालण्याचा महाघोटाळा सुरू, विजय वडेट्टीवारांचा आरोप। जवळपास 1 लाख कुटुंबांना धारवी प्रकल्पात अपात्र ठरवलं जाईल, विकास अदानीचा होतोय की धारावीचा, आदित्य ठाकरेंचा सवाल। वर्ल्ड कप घेऊन भारतीय संघ पंतप्रधान मोदींच्या भेटीला, मुंबईत संध्याकाळी मरीन ड्राईव्हवर विजयी मिरवणूक, मिरवणुकीसाठी ओपन डेक बस सज्ज। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेत दप्तर दिरंगाई, कागदपत्र मिळवण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागणार। निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी पैशांचा वापर, निवडणुकांच्या तोंडावर योजना आणणं म्हणजे जुमला, सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका। 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, लोकसंख्या नियंत्रित व्हायला हवी, अनिल बोंडेंची मागणी। ललित पाटील प्रकरणी 2 पोलीस बडतर्फ, ललितला ससूनमधून पळून जाण्यास मदत केल्याचं समोर। अहमदनगरहून सरला बेट पायी पालखीचं पंढरपूरकडे मार्गक्रमण, हजारो भाविकांची उपस्थिती, श्रीरामपुरात पालखीचं पहिलं रिंगण, टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी तल्लीन। पुणे सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा रायगडमध्ये आज पावसाची शक्यता, बुलढाणा वाशिम अकोल्यासह भंडारा गोंदिया गडचिरोलीतही पावसाचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।